शनिवार दिनांक 23 ऑक्टोबर रोजी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्राध्यापक शशिकांत गाडे यांनी पारनेर तालुक्याचा दौरा केला. यामध्ये पारनेर तालुक्यामधील शिवसैनिकांच्या विविध पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या. यावेळी राज्य विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी, शिवसेना जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले, पंचायत समिती सदस्य डॉ श्रीकांत पठारे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेना महिला तालुका आघाडी प्रमुखपदी प्रियंका खिलारी, शेतकरी सेना तालुका प्रमुखपदी गुलाबराव नवले, व्यापारी सेना तालुका प्रमुखपदी सुभाष रासकर, महिला आघाडी उपतालुका प्रमुखपदी ॲडव्होकेट मनीषा सोमवंशी, शेतकरी सेना उपतालुका प्रमुखपदी सूर्यकांत सालके, युवासेना उपतालुका प्रमुखपदी अमोल ठुबे आदींच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक किसनराव सुपेकर, संतोष पठारे, मंगल सालके, गणेश देशमुख, बाळा पठारे, प्रभाकर गावटे, राजेंद्र पठारे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हा प्रमुख प्राध्यापक शशिकांत गाडे यांनी काही प्रतिक्रिया दिल्या. या बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे मुख्य संपादक दत्ता गाडगे यांनी. पाहुयात बातमी विस्ताराने. पारनेर तालुक्यातील जुने शिवसैनिक, निष्ठावंत शिवसैनिक गुलाबराव नवले यांनी अतिशय या पारनेर तालुक्यामध्ये शिवसेनेचं रोपटं वाढवण्यासाठी अतिशय त्या काळामध्ये कष्ट घेतलेले आहे. आणि शिवसेनेचं धुरण आहे जुने आणि नवे हे सर्व एकत्र येऊन त्या ठिकाणी शिवसेना भक्कम करायचं असं मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांची कल्पना आहे. आणि त्या आधारे नवलेसाहेब परत या ठिकाणी सक्रिय झाले आणि शिवसेनेच्या वतीने त्यांना शेतकरी सेनेचं तालुका अध्यक्षपद पारनेरचं त्यांना या ठिकाणी दिलेलं आहे. आणि त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्याचे प्रश्न त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुटण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे महिला आघाडी म्हणून प्रियंका खिलारीताई यांचीसुद्धा नेमणूक त्या ठिकाणी झालेली आहे. आपणा सर्वांना कल्पना आहे की पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, नगरपंचायत असेल, या ठिकाणी 50% महिलांना आरक्षण आहे. आणि म्हणून खिलारीताई त्यांचे सर्व सहकारी चांगल्या पद्धतीने काम करून या पदाला निश्चित त्या ठिकाणी न्याय देतील. व्यापारी सेनासुद्धा शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी झालेले आहे. सुभाष रासकर यांना तिचं तालुका अध्यक्षपद दिलेलं आहे. आणि पारनेर तालुक्यामध्ये फार मोठंली गावं आहेत की उदाहरणार्थ पारनेर शहर तर आहे, सोपा आहे, भाडवणी आहे, टाकळी ढोकेश्वर आहे, अशी मोठाली गावं आहेत. आणि त्या ठिकाणी व्यापारी सेनेचा निश्चित फायदा त्या माध्यमातून होणार आहे. व्यापाराच्या ज्या समस्या आहेत, अडचणी आहेत, त्या सोडवण्यासाठी त्या ठिकाणी सालके यांचा प्रयत्न राहणार आहे. आणि युवा सेनेचे अमोल दुबे यांचीसुद्धा त्या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे. आणि या सर्वांना मी शुभेच्छा देतो. त्यांनी चांगलं पक्षाचं काम करावं, पक्ष संघटना वाढीसाठी योगदान द्यावं अशी मी त्यांना सर्वांना विनंती करतो. आणि आई तुळजा भवानीचरणी प्रार्थना करतो की त्यांना चांगलं आयुष्य राहावं, त्यांच्या हातून या पारनेर तालुक्यात शिवसेना भरभराटीला येऊ अशी मी आशा व्यक्त करतो. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.